हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। टुडे आय हॅव ब्रॉट यू अ न्यू व्हिडिओ। आजचा व्हिडिओ हा अंतराळ आणि पृथ्वी यावर आधारित आहे। आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला अंतराळामध्ये घडणाऱ्या विविध घटकांची माहिती बघायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात आपला पहिला प्रश्न। पुढीलपैकी सूर्यापासून अगदी जवळ ते दूरपर्यंतच्या ग्रहांची अचूक क्रमवारी कोणती? आणि तुमचे पर्याय आहेत मंगळ, पृथ्वी, शुक्र, बुध। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ। बुध, मंगळ, पृथ्वी, शुक्र। कि शुक्र, मंगळ, पृथ्वी, बुध। आणि योग्य उत्तर आहे सूर्यापासून जवळ असणाऱ्या ग्रहांची क्रमवारी ही बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ अशी आहे। पुढचा प्रश्न। हा आपल्या सौर मंडळाचा सर्वात छोटा ग्रह आहे आणि तुमचे पर्याय आहेत बुध, शुक्र, पृथ्वी की नेपच्यून। आणि योग्य पर्याय आहे आपल्या सौर मंडळातील सर्वात छोटा ग्रह हा बुध आहे। पुढचा प्रश्न। तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहे बेट, द्वीपकल, पठार कि खंड। आणि योग्य पर्याय आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या तुकड्याला द्वीपकल्प असे म्हणतात। पुढचा प्रश्न। खालील योग्य जोडी निवडा। आणि तुमचे पर्याय आहेत व्हॅली, लहान बारीक पर्वत, तलाव, शांत पाणी, धरण, खारं पाणी कि समुद्र, गोड पाणी। आणि योग्य पर्याय आहे तलाव, शांत पाणी। पुढचा प्रश्न। पुढील पर्यायांपैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणी गरम वाटेल? आणि तुमचे पर्याय आहेत वातावरण उन्हाळी आणि ढगाळी असेल आणि तुम्ही वर्गात असाल आणि वातावरण ढगाळ असेल, तुम्ही शाळेच्या बगीचात असाल आणि वातावरण ढगाळ आणि उन्हाळी असेल, की तुम्ही शाळेच्या बगीच्यामध्ये आहात आणि वातावरण ढगाळ आणि वादळी असेल। आणि योग्य पर्याय आहे तुम्हाला गरम तुम्ही शाळेच्या बगीच्यात असाल आणि वातावरण ढगाळ आणि उन्हाळी असेल तेव्हा वाटेल। पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणता चुकीचा पर्याय आहे? आणि तुमचे पर्याय आहेत तारे रात्री प्रकाश आणि उबदारपणा देतात, पृथ्वीवरील सर्वात जवळचा तारा सूर्य आहे, पृथ्वीवरून पाहिल्यावर तारे लुकलुकताना दिसतात, कि विश्वातील मोठ्या रचनेतील तारे ज्याला गॅलेक्सी म्हणतात। आणि चुकीचा पर्याय असलेलं विधान आहे पृथ्वीवरून पाहिल्यावर तारे लुकलुकताना दिसतात। पुढचा प्रश्न। जेव्हा आपण चंद्रावर उतरतो तेव्हा आपण पृथ्वी पाहू शकतो? आणि तुमचे पर्याय आहेत होय, कारण चंद्र स्वतःचा प्रकाश देतो, होय, कारण पृथ्वी सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करते, नाही, कारण चंद्र सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो, कि नाही, कारण पृथ्वी स्वतःचा प्रकाश देतो। आणि योग्य पर्याय आहे चंद्रावरून आपण पृथ्वी बघू शकतो कारण चंद्र स्वतःचा प्रकाश देतो। पुढचा प्रश्न। चित्राचे नीट निरीक्षण करा आणि दिलेल्या आकृतीमध्ये पृथ्वीचा कोणता भाग 12 तासानंतर रात्रीचा अनुभव घेईल? आणि तुमचे पर्याय आहेत एक्स हा भाग, वाय हा भाग कि दोन्ही एक्स आणि वाय हा भाग कि यापैकी नाही। आणि योग्य पर्याय आहे 12 तासानंतर पृथ्वीचा एक्स हा भाग रात्रीचा अनुभव घेईल। पुढचा प्रश्न। प्रिया आपल्या खिडकीमधून चंद्राला बघते। आकाशामध्ये चंद्र खूप छान चमकतोय, प्रकाश कुठून येतो ज्याच्यामुळे चंद्र चमकतो? आणि तुमचे पर्याय आहे चंद्र सूर्यापासून आपला प्रकाश प्राप्त करतो, चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो, चंद्राला ताऱ्यांचा प्रकाश मिळतो कि चंद्राला पृथ्वीचा प्रकाश मिळतो? आणि योग्य पर्याय आहे चंद्र सूर्यापासून आपला प्रकाश प्राप्त करतो। पुढचा प्रश्न। चित्राचे नीट निरीक्षण करा आणि दिलेल्या आकृतीमध्ये एक्सला काय म्हणतात?
आणि तुमचे पर्याय आहेत अक्ष, कक्षा, दिशा की ट्रॅक, आणि योग्य पर्याय आहे यक्स। या भागाला कक्षा असे म्हणतात। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।